क्विन भावनामध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट लस्सी। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउल मध्ये आता आपण दोन वाट्या दही टाकून घेऊयात। आणि हे दही एकदम स्मूथ असे फेटून घेऊयात। हे दही आपल्याला हातानेच फेटून घ्यायचे आहे, यासाठी आपण मिक्सरचा वापर करणार नाहीये। साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये दही आपले मस्तपैकी फेटून झालेले आहे। तर या दह्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। या इथे मी पिठी साखर वापरत आहे। या इथे मी 5 ते 6 चमचे यात साखर टाकून घेणार आहे। हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। साखर आपली दह्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेली आहे। तर आता आपण त्यामध्ये 1 चमचा कोको पावडर टाकून घेऊयात आणि परत एकदा हे फेटून घेऊयात। कोको पावडर या दह्यामध्ये मिक्स झालेले आहे। तर आता आपण यामध्ये 1/2 वाटी दूध टाकून घेऊयात। परत एकदा हे मिक्स करून घेऊयात। आपण या इथे चॉकलेट सिरपनी ग्लास डेकोरेट करून घेतलेला आहे। तर आता आपण तयार केलेली लस्सी त्यात टाकून घेऊयात। यावर टाकूयात आपण थोडस चॉकलेट सिरप। तयार झालेली आहे आपली चॉकलेट लस्सी। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।